अमरावती मनपा विभाग आता अनेक कारणांमुळे प्रकाशझोतात येत आहे. याच विभागातील अनेक भोंगळ कारभाराची प्रकरण सुद्धा समोर येत आहे. अनेक योजना आता शेवटच्या टप्प्यात धुडखात पडल्या आहे. मोकाट कुत्र्यांचा हैदोस शहरात वाढला आहे. त्यावर अंमलबजावणी म्हणून खुद मनपा आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. आता याच विभागातील गलथान कारभाराचा पोलीस तक्रारीलाही काही व्यक्ती समोर येण्याची शक्यता असल्याने आता मनपाची गरिमा खराब होण्याच्या मार्गावर आहे. यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष पदाधिकारी सुद्धा दुर्लक्षच करीत आहे का असा सवाल नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. आता याच विभागातील दुसरे नवीन प्रकरण समोर आले आहे. तो म्हणजे मनपाची आर्थिक परिस्थिती बरी नसतानाही नव्या बायोमायनिंग प्रकल्पाला मनपाची मान्यता. यावर आता युवक काँग्रेसने या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. काँग्रेस पक्षाचं भ्रष्टाचारी भाजप सरकारचं या भ्रष्टाचारी भाजप सरकारचं भाजप घोटाळे बाजांचं. या प्रकल्पाला डीपीआरची मंजुरी नसताना सभागृहाची परवानगी न घेता हा प्रकल्प कसा मंजूर केला जात आहे असा आरोप युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सर्वप्रथम या बीजेपी सत्ताधाऱ्यांचा या बीजेपी सरकारचा व इथे बसलेल्या बीजेपी सत्तेचा सर्वप्रथम युवक काँग्रेसतर्फे आम्ही सर्व मिळून निषेध करतो. त्यानंतर जो बायोमेट्रिकचा जो हा प्लॅन यांनी केलेला आहे, राहिले रस्ते नाल्या या सगळ्यासाठी यांच्याकडं निधी नाही. इव्हन इच्छे जे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे यांचे पेमेंट करत नाही, त्यांच्या पेमेंटमधून हे कपात करून राहिलेले आहे. व एवढ्या मोठ्या एका कोणत्या तरी सत्ताधाऱ्याचा कोणत्या कोणाचा तरी मुलगा येतो व तो आतमधूनच कोणता तरी एक प्लॅन सँक्शन करून 19 कोटी त्याला असे कसे मंजूर करण्यात येतात एवढं सगळे विषय वगळता. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते जे आमचे काँग्रेसचे आहेत त्यांनी विरोध केले असता सुद्धा हा ठेका गुपितपणे कसा काय पास केला जातो याचा आम्ही तीव्रपणे निषेध करत आहोत. हा रद्द न झाल्यास याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात युवक काँग्रेस निषेध करेल. 5 वर्षापासून महानगरपालिकेचं पूर्ण बट्ट्याबोळ लावणं या बीजेपी सरकारने चालू केले. आतापर्यंत असे किती घोटाळे या बीजेपी सरकारनं सत्तेत असून यांनी केले आहे. तिच्यात शौचालय घोटाळा असो, यांच्याजवळ गाडीतलं पेट्रोल भरायसाठी पण पैसा नाही या बीजेपी सरकारजवळ. मोकाट जनावरे आरोग्याचा ह्या विषयावरती ह्या बीजेपी सरकारजवळ पैसा नाही आहे. आणि हे पैसा नसताना गोरगरिबांच्या जनतेच्या टॅक्समधून जो टॅक्स इथे महानगरपालिकेला जमा होतो ह्या टॅक्समधून सत्ताधारी बीजेपी 19 कोटी रुपयाचा एक बायोमेट्रिक याचा ठेका सँक्शन करवतो रातोरात. आमसभेत या मुद्द्याला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी असे उचलल्यानंतरही रातोरात चिठ्ठी आल्यावरवर यांनी हा कसा का एकदम 19 कोटीचा ठेका सँक्शन केला गोरगरिबांच्या पैशातून का बरं यांनी केला. आणि आतापर्यंत जेवढे घोटाळे केले या घोटाळ्यांचा ह्या बीजेपी सरकारांना आम्ही जेव्हा विचारतो तरी यांचं टस किंवा मस होत नाही. अशा ह्या बीजेपी सरकाराचा ह्या 19 कोटी रुपयांचा जो यांनी टेंडर पास केलं रातोरात टेंडर पास केलं कोणत्या तरी नेत्याच्या मुलासाठी त्यांनी हे टेंडर रद्द करावं. अन्यथा युवक काँग्रेस याच्यापेक्षाही मोठ्या ताकदीने आंदोलन करेल असं आज इथे गावात येतो. धन्यवाद. नागपूरच्या एका भाजप नेत्याच्या मुलाला कंत्राटात भागीदारी मिळत आहे असा आरोप सुद्धा करण्यात आला. त्यामुळे 19 लाखाच्या बायोमायनिंग प्रकल्पाला आता युवक काँग्रेस कडाडून विरोध करीत आहेत. सोमवारी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश गुहे यांच्या नेतृत्वात मनपायुक्त प्रशांत रोडे यांच्या दालनासमोर निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आत येऊ न दिल्याने शेवटी बाहेरच रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून मनपा प्रशासन विरोधात प्रचंड घोषणा देण्यात आल्या. सत्ताधारी भाजप सरकारचं भाजप सरकारचं. यावेळी युवक काँग्रेसचे राजा बागडे, संकेत कुलट, बबलू वाडेकर, संदेश जैन, अक्षय पवार, विक्की ताडेसह अनेक पदाधिकारी सहभागी झालेत.